नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के रामटेक लोकसभा क्षेत्र से। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रामटेक लोकसभा क्षेत्र में प्रत्याशी राजू पारवे के साथ रामटेक लोकसभा क्षेत्र का दौरा करेंगे। महायुति के लोकप्रिय प्रत्याशी राजू पारवे, इन्होंने जानकारी दी। आज महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी रामटेक लोकसभा क्षेत्र का दौरा करेंगे। इस दौरान वह ड्रैगन पैलेस, कामठी, महान त्यागी बाबा जुमदेव जी के मौदा आश्रम तथा उनके धार्मिक स्थलों पर जाकर आशीर्वाद लेंगे तथा कार्यकर्ताओं से संवाद करेंगे। साथ ही साथ उन्होंने यह भी बताया कि विरोधी अपना प्रचार करे, ना कि टीका टिप्पणियों में अपना समय व्यर्थ ना करे। विगत 4.5 वर्षों से जिस तरह उमरेड़ विधानसभा क्षेत्र में पूरी निष्ठा से विकास कार्य किए गए, विकास की मांग बहाने का कार्य किया गया, इस तरह महाराष्ट्र के रामटेक लोकसभा क्षेत्र में भी विकास की गंगा बहेगी। और भी क्या कहा राजू पारवे रामटेक लोकसभा प्रत्याशी ने, देखे खबर सुप्रीम पावर न्यूज पर महाराष्ट्र रामटेक से। सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। शिंदे साहब, सन्माननीय मुख्यमंत्री, आमचे मुख्यमंत्री येत आहे। आज काही भेटीगाठी त्यांच्या आहे, आमच्या पक्षाचा एक मेळावा सुद्धा आहे आणि त्यांच्यासोबत मी कंटिन्यू दौऱ्यात राहणार आहे। हो, आज अगोदर कामठी मौदा या क्षेत्रामध्ये आपला दौरा आहे। दौऱ्यामध्ये कशा प्रकारे शक्तिबल दाखवून देणार आहे की शक्तिबल वगैरे नाही, आपल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याचा एक मेळावा आहे आणि प्रत्येक ठिकाणी एक भेटी आहे। शक्तिबल दाखवण्याची शिंदे साहेबांना गरज नाही, ते स्वतःची एक शक्ती आहे। आणि ज्या ज्या भेटी ठरल्या म्हणजे जे मेळावे ठरल्या ते आज होणार आहे। राजकारणावरती अशी चर्चा आहे की राजतिरंगची तयारी झालेली आहे आणि भगवानची तयारी झाली आहे, आपलं काय मत आहे? बरोबर, या देशाचं नेतृत्व सन्माननीय या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब करत आहे। या पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये एक वातावरण त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्यावरती विश्वास ठेवून या देशातील जनता, या लोकसभा क्षेत्रातील जनता, सर्व जे काही म्हणत आहे आपण ते खरं आहे की त्याच पद्धतीनं येणारं वातावरण ठरलेलं आहे। विरोधकांची ताशी उडणं आतापर्यंत ही थांबत नाही आणि अगदी चालूच आहे या बाबतीत। मला असं वाटतं की विरोधांनी आपला प्रचार करायला पाहिजे। आम्ही ज्या पद्धतीनं आमचा प्रचार करतो आहे, म्हणजे पक्षाचा प्रचार करतो आहे, महायुतीचा प्रचार करतो आहे, त्याच पद्धतीनं निवडणुकीमध्ये एकमेकाच्या विरोधाला विरोध खूप करणं हा माझा स्वतःचा स्वभाव नाही। मला असं वाटतं की आपापला प्रचार करणं, आपल्या पक्षाचा प्रचार करणं, आपल्या आघाडीत त्यांनी आघाडीचा प्रचार करावा, आम्ही आमच्या महायुतीचा प्रचार करतो, त्यांनी पण ते भलतीकडे चाललं, हे असं हे रडणं हे ते गाणं, त्याच्यापेक्षा आपला प्रचार करावा त्यांनी। आपली जी जनता आहे लोकसभा क्षेत्रात, त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला असला? मी एक माझ्या या रामटेक लोकसभा क्षेत्रातील जनतेला एक विनंती करायला आले की ज्या पद्धतीनं मागच्या 4.5 वर्षामध्ये मी माझ्या उमरेड विधानसभा क्षेत्रात सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं, गोरगरीब जनतेसाठी काम केलं, अनाथासाठी काम केलं, त्याच पद्धतीनं आणि शेवटी माझा एजेंडा जो असतो तो विकासाचा एजेंडा असतो, त्याच पद्धतीने या रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये विकासाचा एजेंडा घेऊनच मी सामोरं जाणार आहे। मी रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील जनतेला एक विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला ही जबाबदारी शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावरती टाकली, दादांनी टाकली आणि या देशाचे लोकनेते सन्माननीय मोदी साहेबांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली, ती प्रामाणिकपणे मी पार पाडणार आहे। यावेळेस आपण सगळ्यांनी मला साथ द्या, तुमचा राजू पारवे हा तुमच्यासोबत राहून जमिनीवर काम करणार।